राष्ट्रीय महामार्गासाठी गेलेल्या शेतीच्या 2 कोटी 40 लाख रुपयांच्या मोबदल्याच्या रकमेबाबत कोर्टात न्याय प्रविष्ट असलेल्या संदर्भात झालेल्या आपसी वादात चुलत भाऊ आणि काकूने पुतण्याचा खून केल्याची घटना कापसी रोड येथे घडल्याचा गुन्हा दिनांक 18 मार्च रोजी सकाळी घडला. याबाबत पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खून प्रकरणी 2 जणांना तातडीने अटक करण्यात आली आहे. पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कापसी रोड येथील आरोपी विशाल मुन्नीलाल केवट वय 28 वर्ष राहणार कापसी रोड चौफुलाबाई मुन्नीलाल केवट वय 50 वर्ष यांच्यामध्ये शेतीबद्दल वाद सुरू होता. सदर प्रकरण दिवाणी कोर्टात न्याय प्रविष्ट होते. या शेतीपैकी काही शेती हायवे नंबर 161 या महामार्ग चौपदरीकरणासाठी शासनाने अधिग्रहित केली आहे. त्या शेतीचा मोबदला म्हणून 2 कोटी 40 लाख रुपये मंजूर झाले होते. त्या संदर्भात फिर्यादी व मृतक यांच्यात कोर्ट प्रकरण सुरू होते. याच कारणावरून काल दिनांक 17 मार्च 2021 रोजी रात्री 10 वाजता फिर्यादी चंदन रामकरण केवटच्या भाऊ मृतक बंटी रामकरण केवट आणि आरोपी विशाल मुन्नीलाल केवट आणि चौफुल्लाबाई मणिलाल केवट यांनी फिर्यादीचा भाऊ मृतक बंटी रामकरण यादव या शिवीगाळ करून छातीत मारहाण केली. त्यामुळे गंभीर अवस्थेत नातेवाईकांनी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी बंटी रामकिरण केवट यास मृत घोषित केले. फिर्यादीनुसार पातूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपीवरती अपराध क्रमांक 131 कलम 302 504 34 अंतर्गत विशाल मुन्नीलाल केवट चौफुल्लाबाई मुन्नीलाल केवट यांना अटक केली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय अव्हाळे पातुरात दाखल झाले असून पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनात PSI अमोल गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर इंगळे अरविंद पवार दिलीप मोडक निलेश राठोड यांच्या पथकाने तातडीने आरोपींना अटक केली. अकोला मेडशी महामार्गाचे चौपदरीकरण प्रगतीपथावर आहे. याच महामार्गासाठी शासनाने शेतकऱ्यांची जमीन महामार्ग बनवण्यासाठी घेतली आहे. याचा मोबदला कोट्यवधी रुपयांच्या घरात मिळालेला आहे. अचानक मिळालेल्या पैशांमुळे कुटुंबामध्ये वाद वाढले आहे आणि यातूनच कापशी रोड येथे खुनाची गंभीर घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. MCI न्यूज करिता जयवंत पुरुषोत्तम पातूर.